आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी श्री गणपती मंदिर जीर्णोद्धार, वास्तुशांती, संत मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण. इचलकरंजीत येत्या 16 फेब्रुवारी रोजी श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं आहे. इचलकरंजी येथील श्री गणेश भक्त मंडळ आणि श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ यांच्या वतीने येत्या 16 फेब्रुवारी रोजी श्री गणपती मंदिर जीर्णोद्धारानिमित्त वास्तुशांती, संत मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभ आयोजित केला आहे. यानिमित्त दिनांक 22 फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 16 रोजी दुपारी 12:15 श्रींच्या मूर्तीची शोभायात्रा दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. जुन्या एसटी स्टँड जवळील नवसाचा गणपती मंदिर येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल. दुपारी 1:00 श्री गणपती, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येईल. श्री गुरुवर्य हरिभक्त पारायण, श्री देवव्रत राणाजी वास्कर महाराज, पंढरपूर मालक यांच्या शुभ हस्ते हा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल. दुपारी 3:00 परमपूज मुपिन काड सिद्धेश्वर स्वामीची मठाधिपती सिद्धगिरी कनेरी मठांच्या शुभ हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त 22 फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात प्रवचन, कीर्तन, हरिजागर, काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रमासह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आलं आहे. पंढरीनाथ हा पांडुरंगाचा पंढरीचा पांडुरंग हा वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आणि त्या आराध्य दैवताचा आज श्री गणेश भक्त मंडळ व श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ इचलकरंजी यांच्या पुढाकाराने आणि यांच्या इच्छेने आज या ठिकाणी श्री पांडुरंग, श्री रुक्मिणी माता, श्री ज्ञानोबराय, श्री तुकोबराय यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या प्रसंगी येथ वडील जे करीत तया रामधर्म ठेवती या न्यायानं वारकऱ्यानं धर्म सांभाळताना ह्या वारकरी संप्रदायाची धुरा आणि प्रचार करत असताना आराध्य दैवताची गावोगावी अशी प्राण प्रतिष्ठा व्हावी हा एक संकल्प ही वारकरी संप्रदायाचा आहे. शाखेचं नाव गणेश भक्त मंडळ गणपती वारकरी संप्रदाय मंडळ असं या मंदिराचं ट्रस्टचं नाव आहे. आणि इथंसुद्धा भांडणतंटा दुरकूस होत होता, आज समाधान चाललं, सगळा समाज एकत्र झाला. आज त्याची मूर्ती स्थापना वगैरे सर चाललेले उत्सव आमचा आता जोरात चालू आहे. आज लोक कीर्तनला माझ्या 1,000, 2,000, 3,000 समाज येतो. महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.